मुलांचा टिफिन असो किंवा स्नॅक टाईम त्यासाठी काहीतरी झटपट व्हायला हवं आणि ते पौष्टिक देखील असायला हवं तर त्यासाठी आज आपण पाहतोय पिकलेल्या केळ्यांच्या पुऱ्या तर त्यासाठी इथे मी पिकलेली चार केळी घेतली आहेत केळी व्यवस्थित सोलून घ्यायची आणि फोर्कच्या साहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आता यामध्ये मी अर्धा कप दुधावरची साय वापरली आहे तुम्ही इथे फ्रेश क्रीम देखील वापरलीत तर ही चालेल आता यामध्ये घालूयात अगदीच किंचितचं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडीशी विलायची पावडर घालायची आता मिठामुळे या पुऱ्यांना टेस्ट खूप छान येते आता यामध्ये घालूयात साधारण दोन कप इतकं गव्हाचं पीठ आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साय आणि केळीचं मिश्रण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या रेसिपीसाठी जर जास्त प्रमाणात जर केळी पिकलेली असेल तर तुम्ही ती देखील इथे वापरू शकता तर इथे मी केळीचं मिश्रण आणि जी आपली साय होती ही गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप पिठी साखर आणि हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्ही केळीचं मिश्रण आणि साईमध्येच पिटी साखर वापरली तर त्याने हे पीठ खूप पातळ होतं आणि हे बघा इथे थेंबरही पाण्याचा वापर न करता मी ते या पद्धतीने याची कणिक मळून घेतली आहे यामध्ये पाणी किंवा दूध घालण्याची काहीही आवश्यकता नसते कारण पिठी साखरेला केळामुळे भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही कणिक मळून घ्यायची आता ही कणिक इथे मळून झाली आहे आणि मिनिटभरही अशीच ठेवायची नाही आहे कारण तुम्ही जर ही कणिक अशी मळून ठेवलीत तर याला पाणी सुटतं आणि न मग ही खूप पातळी होते आता इथे कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने याची मोठी अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि एका ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्या देखील लाटून घेऊ शकता पण यामुळे या, या पुऱ्या फक्त सारख्या आकाराच्या होतात आणि अगदी लहान लहान केल्यांमुळे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा द्यायला खूप बरं पडतं आता इथे या पुऱ्या मी बनवून घेतल्या आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी बनवून घेणार आहे ह्या पुऱ्या खूप जास्त पातळही करायच्या नाही आहेत किंवा खूप जास्त जाडही ठेवायच्या नाही आहेत अगदी मिनिमम ठेवायच्या की जेणेकरून तळल्यानंतर आतमधनंसुद्धा व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत तर आता इथे मी ह्या राहिलेल्या पुऱ्या देखील करून घेतल्यात त्याचबरोबर गॅसवर तेलदेखील गरम करून घेतलं आता ह्या तयार केलेल्या पुऱ्या आपण लगेच गरम तेलामध्ये सोडून देऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात मात्र पुऱ्या तळत असताना वरच्यावर थोडस चमच्याने किंवा झाऱ्याने यावर गरम तेल सोडत राहायचं म्हणजे पुऱ्या अगदी मस्तपैकी टम्म फुकतात आणि वरच्या बाजूने देखील मस्तपैकी तळल्या जातात तर हे बघा तुम्ही ते बघू शकता अगदी एकूण एक पुरी मस्तपैकी फुलून आली आहे आता आपण या पुरेंची बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित छान तळून घेऊयात आता यामध्ये आपण पिठी साखर वापरली आहे त्यामुळे या पुऱ्यांना रंग खूप लवकर येतो तर तुम्ही ते बघू शकता की या पुऱ्यांना मस्तपैकी सोनेरी असा रंग आलेला आहे तर आता इथे आपल्या ह्या पुऱ्या बनवून तळून तयार झाल्या आहेत आता आपण ह्या तळलेल्या पुऱ्या काढून घेऊयात तर इथे आपली ही टिफिनसाठीची मस्तपैकी आणि झटपट अशी रेसिपी बनवून झाली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद